गणेश अमराव नानोटे मुक्काम निंबारा तालुका बारशाकड़ी जिल्हा अकोला महाराष्ट्र इथला एक शेतकरी आम्ही तसे वडिलोपार्जित पारंपरिक शेतकरी माझ्या वडिलाकडे म्हणजे आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही आमचा व्यवसाय म्हणजे का शेतीच करणे ना मी मी जेव्हापासून मला समजतो मी कापसा पीक माझ्या घरी पाहत आलो आहे म्हणजे आमच्या पिढ्यानपिढ्या हे कापसं पीक घेत आलेले आहेत मी जवळपास केन्यूमध्ये शेतीवर आलो मी कॉलेजमध्ये असताना माझे वडील वारले मग करता पुरुष म्हणून मी मला या व्यवसायात यावं लागलं माझा पिढीचा धंदा मला तो मला तो काही त्यांच्या काही वाईट नव्हता तो मला करावाच लागला आणि मी त्याच्यात आनंदसुद्धा आहे मला आहे वडीलनंतर पहिल्याच वर्षी मी पेरणीला सुरुवात केली तर जेव्हा जशी वडील शेती करायची जसे बियाणे वापरायचे माझे काका वगैरे जे माझे कुटुंबातले जे दुसऱ्या कुटुंबाचे जे लोक होते त्यांच्याप्रमाणे मी शेती करायला लागलो पण मला एक दोन वर्ष त्यांच्याप्रमाणे केल्यानंतर मला काही त्यातलं असं बरं वाटत नव्हतं जे त्याच्यात खूप मोठ्या अडचणी होत होत्या मी आमचं आमचा जो परिसर आहे हा विशेष म्हणजे कापसाला अतिशय पोषक आहे इथली माती इथलं वातावरण इथला निसर्ग हा कापसाला खूप पोषक असल्यामुळे मला तेच पीक घ्यावं लागलं पण मला त्या ज्या मी जे जशी कापसा शेती करत होतो त्याप्रमाणे मला त्यातलं फायदा कमी नुकसानात जास्त दिसत होतं त्याच्यात काय झालं की फोरणीचा खर्च हा फार मोठ्या प्रमाणात होत होता बोंडळी म्हणजे फार मोठं एक एक आमच्यामुळे एक संकट राहायचं नेहमी की क याच्यावर कसं क नियंत्रण करता येईल त्यामुळे खर्चात खूप प्रचंड वाढ व्हायची मला त्याचा तेव्हाचे दिवस आठवतात एन्डोसल्फान मोनोकोल्फास सायफर किनॉल्फास असे जहाल औषधं आम्ही वापरायचो विशेष म्हणजे आठ ते दहा मी तर कमी करायचो पण माझ्या शेजारी तर खूप माझ्यापेक्षा जास्त फवारण्या करायचे मी आठ सात आठवरच मी थांबायचो क पण उत्पन्न किती यायचं फक्त तीन ते चार क्विंटल यो विशेष म्हणजे हे दिवस आम्ही दहा महिनेच पीक ठेव शेतात ठेवायचो मी हे पीक तरी मला फक्त तीन ते चार क्विंटल काप उत्पन्न मिळायचं तरी बी बाकी पिकातही काही उरत नव्हतं म्हणून आम्ही याच्याकडे आम्हाला दुसरा पर्याय कापसा पिका मला काही न उरताही मला याच्या दुसऱ्या दुसऱ्या पिकावर उरता येत नव्हतं अक्षरशः मी भोंडळीला कंटाळलो होतो मी बरेचदा मी माझ्या शेता, शेतात शेत खाली होता पाहताना मी रडलेलो आहे ही माझी म्हणजे अजूनही ते दिवस आठवले मला आगा माझ्या काटा शरीरावर काटा उभा राहतो दोन दोन हजार दोन, दोनमध्ये काय झालं की एक नवीन तंत्रज्ञान चर्चा सुरू झाली होती बाजारात की हे तंत्रज्ञान बोंडळी येत नाही मला खरं वाटलं नाही मी ते हसल्यावर नेलं तरी एक एक नवीन नाविन्य म्हणून मी ते दोन एकरावर माझ्या शेतात ते पेरलं एक अचंबित करणारी गोष्ट माझ्यासाठी एक ते एक गिफ्ट होतं की एक एक मला धक्का दिला एक आनंदाचा धक्का होता की त्याच्यावर शोटपर्यंत पण गोंधळी आली दिसली नाही मला कुठंच एक मला कौतुक होतं की मी मग तरी लोक म्हणजे खरं मानत नव्हते तरी मग मी मग आपलं काहीतरी कमी जास्त झालं म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं दुसऱ्या वर्षी मी दहा एकरावर हा प्रयोग केला ते तर ते, त्याच्यापेक्षा मला उत्पन्नात खूप वाढ झाली फवारणीचा खर्च एकदमच कमी झाला मग लोक पहा माझ्या शेतात शेजारी पाजारी यायला लागले का 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 की काय तंत्रज्ञान आहे काय काय नवीन काय आलं आहे की बोंडळी कशी काय शक्य आहे यांना फवारणी करणं फक्त मी काय नसू शकतो साध्या फवारणी डायमेट मला आठवतं की ते डायमेट मी त्या खूप वापरायचो मला त्याचा त्रास जाणत होता या रश्सुक्कडी याच्यातही पण यायची पण काय व्हायचं बोंडळीच्या वेळेस आम्ही एवढ्या लहान औषधं मारायचो की त्याच्यात ती ते जाणवत नव्हती पण हे भीती आल्यानंतर ते, आ, ते, ते मला थोडासा त्याचा त्रास जाणावा लागला की बोंडळी आम्ही फोरण्या एकदम कमी केल्या होत्या ना मी फक्त काय दोन तीन फोरण्या करायचो तर मग मी काय त्याच्यात पर्याय होतो की सर्वात स्वस्त औषधं वापरायला लागलो मला त्याचा खूप फायदा होत होता आणि मला उत्पन्नात म्हणजे गॉ मला एक गिफ्ट होतं मला एक माझ्या जीवनात एक मोठी क्रांती झाली होती की मला की माझं उत्पन्न चौपट वापर तिप्पट चौपट झालं होतं मला आठवतं की त्या वर्षी मला बारा तेरा क्विंटल कापूस एकरी झाला होता एक माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती तीन ते ती चार कुठं बारा तेरा कुठं ही एक एक, एक माझ्या कुटुंबासाठी एक फार मोठा एक आनंदाचा क्षण होता एक उपलब्धी होती आम्ही खर्च करायला लागलो होतो उत्पन्नात मी खरा खर्चासाठी वाढ करायला लागलो होतो ही एक माझ्यासाठी फार माझे म्हणजे माझं कुटुंब आनंदात दिसायला लागलं होतं माझ्या त्या कुटुंबासाठी एवढं म महत्वाची गोष्ट झाली की पहिलं का म्हणजे मी पहिलं माझ्या शेती लक्ष देणं चालू केलं मी ड्रिप टाकलं माझ्या पूर्ण कापसाला जवळपास दोन हजार तीन चारमध्ये मी जवळपास वीस एकरावर ठिबक सिंचन बसवलं मला उत्पन्नात वाढवण्यासाठी माझ्या पैसा या लागला होता मला एक एक म्हणजे काहीतरी वाटत होतं नवीन नवीन तर हा शेतीचे जा कामं झाले मी पाईपलाईन टाकल्या ठिबक झालं स्प्रिंकलर सेट घेतले शेतात शेणखत जास्त भरलं शेणखत टाकायला लागलो हे अशा गोष्टी मी करत गेलो नंतर माझं लक्ष माझ्या कुटुंबाकडे गेलं माझ्या घरावर हो गेलं माझं घर दुरुस्त केलं मी माझ्या मुलांना मी मग मी शहरात ठेवायला लागलो म्हणजे माझ्या जवळपासून चाळीस किलोमीटर म्हणजे मोठं माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी माझे मुलं तिथे शिकायला लागले असे माझे फायदे होत गेले मी टॅक्टर टॅक्टर माझ्याकडे बाईक घेतली मोटरसायकल घेतली विशेष म्हणजे असं कोणते भौतिक जे गोष्टी असतात कुटुंबाला पाहिजेत ते परिवाराला ते मी कपडे कपड्याला त्याचा माझा दर्जा उंचावला म्हणजे कपडे मी चांगले घ्यायला लागलो होतो इथून माझी सोय झाली होती ह्या गोष्टी मी करत गेलो सर्वात म्हणजे आमच्या कुटुंबातलं जे कौटुंबिक जे वातावरण होतं हे थोडंसं आनंदात व्हायला थो लागतो जेव्हा जेव्हा आर्थिक प्रश्न सुटतात तेव्हा प्रत्येकाच्या जेव्हा गरजा पूर्ण झाल्या की आपोआपच हे घरातलं वातावरण चांगलं व्हायला लागते मुलाच्या पत्नीच्या भाऊ आई हे सर्व आज म्हणजे समाधान दिसायला लागले होते हे कशामुळे झालं फक्त बोळघाट हा जो फायदा झाला काय बोलगा बीटी बीटी बोडघाट तंत्रज्ञामुळे झाला हे मी एकटा म्हणत नाही हा जवळपास सर्वच लोक बोलतील की या तंत्रज्ञानाचा आभार मानतील की आमचं यानं बरं केलं आज जग ग्लो ग्लोबल झालं असं म्हणतात म्हणजे जग, जग जवळ आलं तर आमच्या आता एक मेकिंग इन इंडिया मेड इन इंडिया चालू आहे आज आपण देशात नाही बुलेट टेनाला ना मागलो आहे फोर जीचं वातावरण हवा चालू आहे बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत की एफ डी येत आहे भारतात मग मला असं वाटतं की जगातलं जे का शेतीचं तंत्रज्ञान हे का नाही मी मला असं वाटतं की मी जगातल्या प्रत्येक शेतकऱ्या स्पर्धा केली पाहिजे मी त्याच्या एवढं उत्पन्न काढलं पाहिजे कारण की आता भाव जे ठरतात हे जगाच्या याच्यावर ठरतात आज पूर्ण जग एका करारमध्ये बांधलं गेलं आहे मग त्या शेतकऱ्याला जर माझ्यापेक्षा तिप्पट उत्पन्न असेल त्याला कमी भाव द्यायला परवडेल मला नाही परवडणार मग मला ते उत्पन्न मला ते तंत्रज्ञान का नाही पाहिजे मी पण त्याच्यासोबत त्या शेतकऱ्यासोबत टिकलो पाहिजे मला असं वाटतं की मी त्याच्यापेक्षा काहीच कमी नाही आहे माझ्यात हिंमत आहे की मी त्याच्यासोबत टिकेल आणि त्याच्या एवढंच उत्पन्न काढेल आणि मला जर आता हे जर मी दोन दोन हजार दोन आधीची जर मी कल तुलना केली आज जर मला तीन कि तीन किंटल कापूस चार क्विंटल कापूस व्हायचा आज मला आज बारा तेरा क्विंटल होतो हा कशाचा फरक आहे मग आज जर मला कमी जरी पैसे भाव जरी कमी मिळाला तर उत्पन्न तर जास्त वाढलं ना माझी आज त्या माझी आर्थिकदृष्ट्या जी पूर्तता व्हायला पाहिजे ती होते आहे आज आमच्याकडे पाऊस खूप पडला यावर्षी खूप चाळीस माझ्या यावर्षी जवळपास चाळीस दिवसात खंड पडलेला होता नंतर त्याच्यानंतर सतत वीस दिवस पाऊस आलेला आहे आज माझ्या यावर्षी जे कापसाच्या जा जाती आहेत ह्या पाण्याला सहन करणाऱ्या नाही आहेत किंवा जास्त पाणी झालं तर खराब होतात कमी पाऊस झाला तर जास्त झाला असं काही तंत्रज्ञान जर जगात असेल की ताण सहन करणारा जास्त पाऊस जास्त आला तर सहन करणाऱ्या असं जर मला तंत्रज्ञ मिळालं तर मी याच्यापेक्षा जास्त उत्पन्न काढेल मला आज दुसरा आमचा एक फार मोठा प्रश्न भेटला होतो की तणनाशकाचा मजूर मिळत नाही खर्च खूप होतो मला जवळपास एकरावर चार ते पाच हजार रुपये एकरी खर्च येतो तणनाशकाचा तर निंद्र मजुराच्या हस्ते जर करायचा असला तर मला हे जर तुम्ही तंत्रज्ञान कमी खर्चात जर उपलब्ध असेल आम्हाला फायदा होईल आमच्या कुटुंबाला फायदा होईल एकंदरीत आमच्या पूर्ण परिसराला फायदा होईल या गोष्टीचा निसर्गाचा नियम आहे की जे तुम्ही जेवढं घ्याल तेवढं त्याला परतफेड केली तरच तुम्ही टिकाल माझं तेच मी या माझ्या शेतीतसुद्धा केलं आहे माझ्या उत्पन्नाच्या मर्यादा मी ठरवलेल्या आहेत मी बारा तेरा क्विंटलच्यावर उत्पन्न जाऊ देत नाही माझा एन पी केचा रेशो मी ठरवलेला आहे चाळीस पस्तीस तीस याच्यापेक्षा एक एक दाना मी एक किलोही जास्त टाकत नाही माझे जे फॉरनेचे जे औषधी असतात पेशाईज असतात हे साधारण कमी दर्जाचे असतात याला कारण म्हणजे मी निंबुडी हरकत परत प्रत्येक फॉरनेत घेतो म्हणजे माझ्या जे शेतात जे प्रतिकारशक्ती जे रस्तो यायला पाहिजे ती येत नाही दुसरं असं की जो जमिनीचा सेंद्रिय कर्ब ज्या सतत जास्त उत्पन्न कारण की काय व्हायचं पहिले आम्ही तीन चार क्विंटल तुटणं घ्यायचो आता बारा तेरा क्विंटल या जर घ्यायला लागलो तर ते जमीन जास्त नदर ओळल्या जातात त्यामुळे काय होते की जमीन निकस व्हायची भीती वाटते तर मला वाटतं की माझ्याकडे दुसरा दुसरा कोणताही आर्थिक स्रोत उपलब्ध नाही आहे या मातीवरून मला आयुष्यभर काढायचं आहे माझं कुटुंब याच्याच भरश्यावर जगणार आहे तर यासाठी काय केलं मी याच्यावर पर्याय सोडला हे जे झाड जे आहे हे मी सहा महिन्याच्यावर ठेवत नाही माझ्या शेतात त्या जे जेणेकरून की ज्याचा जो अन्नद्रव्य आहे जास्त ओढू नये हे झाड पूर्णपणे मी जवळपासून रोटावेटर आमच्या परिसरात आले जवळपास सहा सात आहे आमच्या परिसरात रोटावेटर आले तर मी हे झाड पूर्ण जमिनीत गाडतो त्याच्यानंतर काय करतो गव्हाची पेरणी करतो गव्हाची पेरणी केल्यानंतर काय होते की त्याचा जे कचरा असतो तो तोसुद्धा पूर्ण जमिनीत गाडतो त्यांना काय काय होते की माझी जे सेंद्रिय कर्ब जो ऑर्गॅनिक कार्बन म्हणतात तो माझा शर्मिजार अजूनही टिकून आहे कापसात कापूस घेऊनही मी कापूस माझी शेती जिवंत ठेवलेली आहे मला खूप आनंद वाटतो की एवढं तंत्रज्ञान एवढं उत्पन्न तंत्रज्ञान मी वापर करूनही माझी जमीन मी कायम ठेवली आहे याच्याविषयी मला जर याच्यापूर्ण तंत्रज्ञान जर आणखी दिलं तर मला याच्यात आणखी काही सुधारणा करता येईल का ह्याचा पण मला एक चॅलेंज घ्यावं वाटते एक आव्हान मला ते त्याचं सामोरं जावं वाटते